आज जागतिक शेतकरी दिन. गेल्या अनेक वर्षांपासून आपण हा दिवस साजरा करतो, पण शेतकऱ्यांच्या व्यथा काही संपत नाही. कधी आसमानी संकट, तर कधी सुलतानी संकट, तर कधी सरकारी धोरणांमुळं शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या कायम आहेत. या संकटांमुळं पिकवलेला शेतीमाल शेतकऱ्याला कवडी मोल भावानं विकावा लागतो. बळीराजाची हीच व्यथा आपल्या कवितेतून आडगाव परिसरातील राहणाऱ्या आर्या हळदे या चिमुकलीने मांडल्या आहेत. पाहुयात आर्याची ही शेतकऱ्यांची व्यथा सांगणारी अनोखी कविता. मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा, यापेक्षा वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा. मला संमेलनात बोलवावा, पेपरात माझा फोटो यावा, टीव्हीवर मी दिसावा. या सगळ्यांपेक्षा पीक भर फुलरात आल्यावर विहिरीने पाण्यासाठी तळ गाठूने आणि या अवकाळी पावसाने डोळ्यातलं हिरवं स्वप्न सडूने. बापा आधीच पोरीने आत्महत्या केली, मातीचं मोल मिळावं म्हणून धर्मा पाटलाने मंत्रालयात जिंदगीच संपवली. त्या तेव्हापासून माझी कविता आतून बाहेरून हादरली, कारण की नुतकंच आभळच फाटलं असं नाही, मातीसारखी मातीसुद्धा आमच्यावरती रुसली आहे आणि शेतीची सगळी व्यवस्था गटारीत जाऊन बसली आहे. सगळेजण शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खातात, पण मात्र शेतकऱ्याच्या आयुष्यात नेहमी उन्हाळाच असतो, उन्हाळाच असतो.